सरकार होतं, उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. कोण मुख्यमंत्री होते? स्वतः उद्धव ठाकरे होते. कोणाच्या मुलाच्यावर आरोप होत होत तर मग बिहारच्या पोलिसांना तुम्ही का थांबवत होता तिथे येण्यामध्ये? तुम्ही ऐकलं असेल तेव्हा जेवढ्या मोठ्या घटना, त्यांना क्वारंटाईन काय केलं, काय काय मोठं मध्ये असंख्य एवढे सचिन वाजे सुशांत सिंगच्या घरी जाऊन आलेले आहे, तेवढी माहिती आमच्या लोकांकडे आहे. तर माझं एवढं म्हणणं आहे, सुशांत सिंगच्या मृत्यू प्रकरणावर असं एक वादळ उठवलेलं होतं सगळं, आणि त्याच्यामध्ये दिशा सरजांचं तुम्ही वारंवार नाव घेतलेलं होतं. त्या केसचं पुढे काय झालं आणि आता ती सीबीआय इन्व्हेस्टिगेशन, पण तुम्ही असता किंवा तुमचे वडील नारायण राणे यांनी देखील याबाबत प्रखरपणे भूमिका मांडलेली होती आणि अनेकांचं तेव्हा असं म्हणलं जर तुमच्याकडे पुरावे होते तर तुम्ही सीबीआयकडे द्या, तुम्ही रोज प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या दिशा सल्यांची बदनामी का करता असा मुद्दा होता. आम्ही दिशा सल्यांची बदनामी करतोय की दिशा सल्यांना न्याय द्यायला प्रयत्न करतो, कारण का एक लक्षात घ्या की 8 जूनला तिची हत्या झाली, 13 जूनला सुशांत सिंगची हत्या झाली, 13 जूनला आदित्य ठाकरेचा वाढदिवस पण असतो, 8 जूनच्या 72 दिवसाच्या नंतर 72 डेज 72 दिवसाच्या नंतर सीबीआयची एंट्री झाली. 72 दिवसामध्ये कोणाचं सरकार होतं? उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. कोण मुख्यमंत्री होते? स्वतः उद्धव ठाकरे होते. कोणाच्या मुलाच्यावर आरोप होत होतं? मुख्यमंत्रीच्या मुलाच्यावर आरोप होतो. अगर त्याला नितेश राणे खोटं बोलतोय, राणे साहेब चुकीची माहिती देत आहेत, ती खरंच सुसाईड तिने केली, खरंच सुशांत सिंगने सुसाईड केली, तर मग बिहारच्या पोलिसांना तुम्ही का थांबवत होता तिथे येण्यामध्ये? तुम्ही ऐकलं असेल तेव्हा केवढ्या मोठ्या घटना, त्यांना क्वारंटाईन काय केलं, काय काय मोठं, तिकडच्या तिच्या बिल्डिंगचं सीसीटीव्ही फुटेज का गायब केलं गेलं? वॉचमॅनला का गायब केलं गेलं? तो रोहन राय नावाचा तिचा जो पण मंगेतर आहे त्याला काय त्याची आवड, म्हणजे त्याला कुठे ठेवलाय आज त्यालाही माहित नाही आणि तो कधी कधी बाहेर येतो आणि परत गायब होतो. माझं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी अगर आत्महत्या होत्या ना, मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी का केल्या? सचिन वाजे खूप माहिती आहे त्याच्याकडे, आज नाही तर उद्या बाहेर निघेल नक्की, कारण का 8 जून ते 13 जून मध्ये असंख्य एवढे सचिन वाजे सुशांत सिंगच्या घरी जाऊन आलेले आहे, तेवढी माहिती आमच्या लोकांकडे आहे. माझं एवढंच म्हणणं आहे स्पष्ट, अगर ती आत्महत्या होती तर आदित्य ठाकरे हे लोक काय एवढं घाबरतायत, काय लपवालपवी करतायत ना? मध्ये एका विटनेसला पण त्यांनी जाऊन घाबरवण्याचा म्हणजे धमकवण्याचा प्रयत्न केला, या सगळ्या गोष्टी का होत आहेत? म्हणून सीबीआयला थोडी वेळ घेत असेल तरी, मला माहिती आहे सुशांत आणि दिशांचे फॅन मला दिवसाचे 100 मेसेजेस पाठवतात ट्विटरवर, पण एक लक्षात घेतलं पाहिजे की 72 दिवसामध्ये हे लोकांनी सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. साधा तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिशा साल्या एका महिले म्हणजे कुठलाही मृत्यू झाल्यानंतर 3 महिन्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट जास्तात जास्त ऍक्च्युली इमिजिएटली भेटतं, लगेच भेटतं, पण 3 महिन्यापर्यंत तुम्हाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट हातात येत. आजपर्यंत तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कोणी बघितलेला नाही फायनल. का हो असं? आत्महत्या होती ना, प्रोव्हिजनल म्हणजे जो काय सुरुवातीचा आलेला जो अहवाल होता त्याच्यामध्ये अशा भागांवर दुखापत दाखवली आहे जे पडून होऊच शकत नाही. ती पडायची असेल तर ती आतमध्ये लॉन मध्ये पडली पाहिजे, ती रस्त्यावर कशी पडली? तर हे सगळे जे काय पुरावे नष्ट करण्याचं काम जे त्या 72 दिवसात झालं ना, म्हणून सीबीआयला वेळ लागतो. वेळ लागतो ओके, पण इतकं तुमच्याकडे जर खरोखर कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन असेल तर जे अनेक लोक तुम्हाला सल्ला देतात की नाही मग तुम्ही स्वतः सीबीआयकडे आम्ही आहोत ना संपर्कात सीबीआय, कोण बोलू आम्ही नाही आहोत. अच्छा, फक्त सीबीआय अधिकृत पद्धतीने जे काही तपास करते त्यांना व्यवस्थित पद्धतीने करून द्या ना. आम्हाला जे बोलायचंय, जे कम्युनिकेट करायचे, जे फोटोग्राफ दाखवायचे, जे पुरावे दाखवायचे, आता मध्ये ते रूप कुमार शाह आले त्यांनी काय बोललं की पोस्टमॉर्टम मी स्वतः सुशांत सिंगचा केलेला आहे. नितेश राणे बोललेला का? नाही. ज्यांनी त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट केला तोच बोलतोय की हे मर्डर आहे. मग आता त्याच्यामध्ये नितेश राणे आणि राणेसाहेब कुठे आले? माझं म्हणणं आहे की थोडा संयम ठेवल्यावर आज नाही तर उद्या त्याचा निकाल बाहेर येणार, आणि ज्यांनी ज्यांनी त्या मुलीला मारलेला आहे आणि ज्या चांगल्या कलाकाराला मारलेला आहे, आता मी ऐकलं 12 जूनला उद्धव ठाकरे चाललेत पटणाला, तर मला नितीश कुमारजींना म्हणून त्या दिवशी विचारत होतो मी जेव्हा ते मातुश्रीवर आले, काय विचार करावा बिहारच्या मुलं मुली जे महाराष्ट्रामध्ये कुठल्या कामानिमित्ताने आणि स्टार बनण्यासाठी येतात, अरे बिहारच्या त्याच सुशांत सिंगला मारणाऱ्या लोकांबरोबर अगर तुम्ही जाऊन मातोश्री बरोबर वडापाव खात असाल तर बिहारच्या मुला मुलीने काय विचार करावं?
अच्छा असा प्रश्न तुम्ही त्यांना विचारलेला आहे, कारण अजूनपर्यंत संशयची अजूनपर्यंत ती केस सुटलेली कुठे आहे? आमचं आधी म्हणणं आहे की दिशा चालयांचा म्हणजे तिला चुकीच्या पद्धतीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला आणि तिला मारण्यात आलं, सुशांत सिंगला मारण्यात आलं, आमचा आधी विषय बोलला आहे. याच्यावर मी ठाम आहे. तुमच्याने काही काही लोकांचे